गणेश केदार सर को इनवाइट करूंगा कि वो आए और अपना मनोगत व्यक्त करें। पालक वर्ग आणि समोर उपस्थित सर्व मित्रांनी मैत्रिणींनो, कार्यक्रमाला तसा खूप उशीर झालेला आहे। माझ्या अगोदरचं खूप मान्यवरांचे भाषणं पण झालेले असतील, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, थोडक्यात आवरतो। थोडा मी माझा प्रवास सांगतो, कारण कसं एम पी सीचे विद्यार्थी जे सध्या अभ्यास करत आहेत त्यांचा एक प्रवासच चालू आहे, जसं की आम्ही प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे। थोडा प्रवास सांगतो आणि 4-2 अनुभव सांगून मी थांबून जाईल। तर सुरुवातीला माझं असं एम पी सी करण्याचं काही ध्येय नव्हतं, जे की 10वी 12वीला त्याचं कसं टार्गेट झालं की 10वी 12वीला असतानाच एम पी सीचा अभ्यास करतात मुलं, तसं माझं तेव्हा टार्गेट होतं की मला शिक्षक व्हायचं होतं, कारण मी शिक्षकांना आदर्श समजायचो। तेव्हा मला टार्गेट होतं की मला एनिहाऊ शिक्षक व्हायचं आहे, आणि तेव्हा डिस्ट्रिक्शन जर मार्क असतील 75च्या वरती तर डीएडसाठी नंबर लागून जायचा, आणि 1-2 वर्षात शिक्षक म्हणून तो मुलगा रुजू व्हायचा, माझे हे तेच स्वप्न होते। पण काय झालं, मी 12वीला जाऊपर्यंत ते टी ई टी वगैरे निघाली आणि 2-3 बॅच बेकार पडल्या डीएडच्या। नंतर मग मी माझा निर्णय बदलला की आता मला डीएडला तर नाही जायचं, कारण माझी परिस्थिती जी होती एक्झेम तेमच परिस्थिती घरची खूप काही स्ट्रॉंग नव्हती। मग मी असा विचार केला की आपण फार्मसीला जाऊ, डी फार्म करू आणि जॉब जॉईन करू। मग त्याप्रमाणे मी डी फार्मला ॲडमिशन घेतलं 12वीनंतरचं, आणि मग डी फार्मला गेलं। पण डी फार्म गेल्यानंतर मला तिथं पण डिस्टिंक्शन मिळालं, मग सरांच्या सल्ल्यानं सर म्हटले की तू आता बी फार्म कर, याच्यावरती थांबू नको। तर मग त्यानंतर मी MIT कॉलेज फार्मसी पुण्याला तिथं बी फार्मला ॲडमिशन घेतलं। बी फार्म झाल्यानंतर शेवटच्या वर्षी जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतात अशा मित्रांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आलो, आणि माझ्याजवळचेच काही मित्र PSI वगैरे किंवा डेप्युटी कलेक्टर असतील, DYSP असतील, अशा पदावर सिलेक्ट झाले। मग मी पण विचार केला, आवाज येतो आहे ना, सॉरी, मी पण विचार केला की आपण पण असं करायला पाहिजे, पण घरच्यांची पण परमिशन हवी होती। तेव्हा मग एक्झाम दिली आणि घरी गेलो, तर घरच्यांना मी माझं सांगितलं की मला आता MPSC करण्याचा माझा उद्देश आहे पुढे आणि मी करू शकतो, असे पण 4-2 लोकांचे मी तेव्हा सल्ले घेतले होते। मी थोडं शॉर्ट घेतो आहे कारण वेळ खूप कमी दिलेला आहे मला बोलण्यासाठी, आणि तुम्ही पण सकाळपासून खूप वेट करताय। तर मग घरच्यांनी परमिशन दिली, कारण माझे घरचे जरी जेमतेम परिस्थिती असेल तरी म्हणजे मला माझ्यासाठी खूप सपोर्ट करायचे, जे की MPSC करणं प्रत्येक जो एस्पायरंट आहे, जो विद्यार्थी आहे, त्याला घरचा सपोर्ट खूप खंबीर लागतो। आत्ताच जसे सर बोलत होते ना मगोशी, पालकांचा सपोर्ट हा खूप खंबीर लागतो। त्यांनी पण कसं, ते जरी शिक्षक होते किंवा काही जॉबला असतील तरी त्यांची ओढाताण होतच होती, संसाराचा गाडा चालवताना। मी तर शेतकरी होतो आणि शेतकरी कुटुंबाला सध्या जास्तीत जास्त मुलं सिलेक्ट होतात MPSC तरी, असं माझ्या निदर्शनाने बाकीच्या पण। आता आम्ही औरंगाबादहून 20 जास्त PSI मुलं आलेलो आहे, सगळे शेतकरी कुटुंबातलेच आहेत। तेव्हा मग घरच्यांकडून परमिशन घेतली, तर घरचे म्हटले तू कर, तुला करायचं असेल तर बिंदास कर। फक्त घरच्यांना एवढी सवय लागलेली होती की प्रत्येक वर्षी रिझल्ट पाहायचा असतो, की प्रत्येक इयर झाला की रिझल्ट, कारण घरचे जास्त काही शिक्षित नव्हते माझे। तेव्हा मग आणि मग मी 2014ला MPSC तयारीला लागलो, घरच्यांना कसं तरी म्हणवलं आणि गेलो पुण्याला पुन्हा, कारण आधीच मी कॉलेजला पुण्याला होतो MIT कॉलेजला। तर सदाशिवपेठमध्ये मग मी राहायला लागलो, पहिले 6 तर सदाशिवपेठमध्ये पण नव्हतो, मी कात्रज साईडला एकटाच 6 एका सिंगल रूममध्ये एकटाच राहिलो, कारण मला लवकरात लवकर काहीतरी सिलेक्ट व्हायचं होतं। तर 14ला मी अभ्यास सुरू केला आणि 14च्याच ॲड आल्या होत्या STI आणि राज्यसेवा म्हणून, 14च्या ॲड होत्या, एक्झाम 15 झाल्या होत्या। तर मी सुरुवातीला 14 ते 15 तास अभ्यास करायचो, आणि पहिल्याच मी अटेम्प्टमध्ये राज्यसेवा आणि STI दोन्ही प्री पास झालो होतो। आधी STI झाली होती, नंतर राज्यसेवा। मग तेव्हा जेव्हा STI मी पास झालो, तेव्हा माझे जे जवळचे मित्र असायचे ते म्हणायचे की तू STI पोस्ट काढ म्हणजे राज्यसेवा तू होऊन जाशील। पण मी तेव्हा जरा हवेतच गेलो ना, मग लवकरच पोस्ट दोन्ही पण प्री निघाल्या, नाही म्हटलं मी STI करणारच नाही, STIचा मेन्सचा जास्त काही अभ्यास केला नाही, आणि तेव्हा राज्यसेवेची चांगली 350+ ॲड होती। मग मी त्याला फोकस केलं, त्याची पण प्री निघाली, पण तोपर्यंत STIची मेन्स होती, मेन्स दिली पण मेन्सला पण स्कोर बसला नाही, मी फेल झालो तिथे, मला पोस्ट मिळाली नाही। आणि राज्यसेवेमध्ये पण मेन्स दिली पण मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही, म्हणजे तिथं माझा निर्णय चुकला होता, मी दुसऱ्यांचं ऐकलं नाही। हे सांगण्याचं कारण की तुम्हाला जर सध्या कोणी सांगत असेल काही गोष्टी, ते ऐकल्या पाहिजे, सुरुवातीला आपण हवेत जात असतो। त्यानंतर आणि मग ही कंडिशन झाल्यानंतर मध्ये 1.5 वर्ष सगळ्यांनाच माहिती आहे की MPSC, जसं आता महाराष्ट्रावर दुष्काळ मोठा पडला आहे ना, तसे MPSCचा पण मोठा दुष्काळ पडला, कुठल्या ॲडच येत नसायची, 100चा आकडा कुठल्या ॲड गाठतच नव्हती, काहीतरी 33, 32, 69 अशा जागा असायच्या, आणि मी काही कुठली प्री पास होत नसायचो। आपण माझं बी फार्म झालेलं होतं, मी नेक्स्ट टाईम सांगेल की बी प्लॅन असायला हवा, त्यामुळे मग मी मध्येच कंटाळून गेलो आणि माझा भाऊ एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो मुंबईला, तिकडे गेलो मेडिकल टाकण्यासाठी। म्हणजे ठरवलं की MPSC ॲडच नाहीत, आपण जरी पास होऊ शकत असलो तर ॲड नाहीत ना, आणि घरी येऊन काय स्ट्रॉंग म्हणजे पैशाच्या बाबतीत नव्हतं, म्हणजे तो नैतिक म्हणजे घरचा सपोर्ट असायचा तू कर, पण घरून पैसे येत नसायचे जास्त।
त्यामुळे ठरवलं मेडिकल टाकण्यासाठी गेलो तिकडं. मेडिकल टाकण्यासाठी आदल्या दिवशी गेलो, रजिस्ट्रेशन वगैरे करायचं होतं दुसऱ्या दिवशी. अचानक मग PSI 2016 ॲड व्हायरल झाली आधीच 2 दिवस. मग तसं सकाळी उठलो आणि ते सगळं काय ते चालू होतं ते मेडिकल विषय ते सोडून दिलं आणि दुसऱ्या दिवशी परत पुण्याला आलो. मग जोमानं अभ्यास केला, प्री पास झालो, मेन्सचा पण स्कोर चांगला होता, 115 होता. आणि आता म्हणजे 2016 कधीही 116 मेरिट लागलं नव्हतं PSI मेन्सचं कधी. म्हणजे असं असायचं की 105-104 असं लागेल. म्हणून मग फिजिकलची तयारी सुरू केली होती. औरंगाबादला आलो, कारण डिव्हिजन औरंगाबाद असतं ना आमचं, मी बीडचं आहे प्रॉपर. तर मग औरंगाबादला आलो, फिजिकलची तयारी खूप सुरू होती आणि रिझल्ट लागला अचानक एक दिवशी आणि मेरिट लागलं 116 आणि मला होते 115. पुन्हा मी तिथं कटलो. पण त्याचवेळी आता जो पोस्ट घेऊन मी इथं आहे त्याची मी प्री दिलेली होती 2017. स्कोर पण छान होता. लगेच काही क्षणाचा विचार न करता फक्त मी कुठली गोष्ट घरी सांगायचो, घरी सांगितलं की मी फेल झालेलो आहे, घरच्यांनी थोडा धीर दिला आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी सिलेबस काढला मेन्सचा, कारण प्री देऊन आलेलो होतो ना. मी सिलेबस काढला आणि अर्ध्या तासात पुन्हा स्टडीला जाऊन बसलो आणि ठरवलं होतं तेव्हाच की जर मला 2016 MPSC लिस्टमध्ये मला शेवटच्या पेजवर जर मला घेत नसेल MPSC तर मला नेक्स्ट टाईम मला फर्स्ट पेजवर यायचं, हे असं मनाची ठामलं होतं. मी कोणाला सांगत नव्हतो कारण सस्पेन्स पण ठेवावं लागतं, लोक नाव ठेवतात ना नंतर नंतर नाही झाल्यावर काय. जर मग त्याप्रमाणे अभ्यासाला लागलो, मेन्स दिली, मेन्सला 132 स्कोर आला. म्हणजे पहिलं टार्गेट माझं बऱ्यापैकी कम्प्लीट झालं होतं की जिथं मला 116 नव्हतं घेतलं तिथे 132 स्कोर आला होता. वाटलं होतं की मी जे ठरवलं ते होईल. मग नंतर फिजिकलची तयारी तिथंच सुरू केली. फिजिकलला पण खूप वेळ भेटला, 13 महिन्यापेक्षा जास्त वेळ भेटला. फिजिकलला 94 मार्क्स मिळाले आणि इंटरव्ह्यूला 27. आणि आमचे जे काही सगळं फौजदार वर्ग आलेला आहेत औरंगाबादहून, प्रत्येकाला 25+ मार्क आहेत सगळ्यांना इंटरव्ह्यूला. त्यात सगळ्यात मोलाचा वाटा म्हटलं तर दर्जी फाउंडेशनचा आहे. सरांनी तिथे येऊन एक मोठं हॉटेल बुक करून, जसं की आयोगाला जे वातावरण असतं इंटरव्ह्यू घेण्याचं त्याच्यापेक्षाही खास असं वातावरण निर्माण करून आमचे इंटरव्ह्यू घेतले होते. त्यामुळे आम्ही खास इथे आले सरांच्या बोलण्यावरून. तर मला मग इंटरव्ह्यूला 27 मार्क मिळाले. सॉरी, आणि माझी मेन्सी 132+ फिजिकल 94 आणि इंटरव्ह्यू 27 असे 153 अशी टोटल झाली माझी. आणि मी महाराष्ट्रामधून 17 आणि NT महाराष्ट्र ऑल ओपनमधून 17 आणि NT-मधून दुसरा आलो. जे की मी ठरवलं होतं मला लास्ट पेजवर नाही तर फर्स्ट पेजवर यायचं, तर मी फर्स्ट पेजवर आलो. हा झाला माझा MPSCचा प्रवास. आता थोडेसे अनुभव सांगतो, कारण आता सध्या MPSC करणारे त्यांना तेच ऐकायचे की अनुभव काय असतात. एक 4-2 अनुभव सांगतो, जास्त वेळ नाही घेणार. की MPSC करत असताना कायम बी प्लॅन असावा. बी प्लॅन याच्यासाठी की आता एक फॅड होतं मागं ते, तर आता तरी कमी झालं की अगोदर जे सायन्स असेल 12 तरी नंतर लोक BA वगैरे घेतात ना का, तर मग त्याचा सिलेबस थोडा त्याचा साईड टाईप असतो आणि ते अभ्यास करायला पण वेळ भेटतो. बाहेरून काहीतरी केलं जातं ते कोर्सेस BA वगैरे, तर ते आता टाळलं पाहिजे. कारण आपल्याला बी प्लॅन असेल तर म्हणजे पुन्हा जेव्हा MPSCमध्ये आपलं प्रेशर येतं, टेन्शन येतं, तर थोडंसं ते हलकं होऊन जातं. कारण आपण मग दुसऱ्या क्षेत्रातही कुठेतरी जॉब करू शकतो ना. जसं की मी मध्ये मध्ये गेलो काही फार्मसी वगैरे करायचं, मेडिकलचं वगैरे, तर थोडंसं डिप्रेशनचा भाग कमी होऊन जातो. त्यामुळे पहिला आपला बी प्लॅन स्ट्रॉंग असला पाहिजे. BA वगैरे करण्यापेक्षा आपलं जर सायन्सच असेल तर एखादं चांगलं प्रोफेशनल कोर्स करायला पाहिजे. प्रोफेशनल कोर्सची तुम्हाला सगळी माहिती आहे, जर पण देत असतील त्यात वेळ घालत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बी प्लॅन अगदी स्ट्रॉंग पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे पैसे पुरवतात घरचे, तुमची आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असतील, आता मित्र पण खूप सपोर्ट करतात बऱ्याच ठिकाणी, अभ्यास करताना त्यांची कायम जाणीव असली पाहिजे. कारण हे सगळ्यात जास्त बोलतो आहे मी, कारण माझे हे अनुभव आहेत. प्रत्येकाचे वेगळे असतील, माझे थोडेफार वेगळे असतील, पण समान आहेत. कारण सध्या आपण पाहिलं ना, तर या भागातलं किंवा आमचा भाग असेल किंवा तुमचा, आम्ही मराठवाड्यातले तुम्ही या भागाचे, तर शेतकऱ्याचेच मुलं जास्तीत जास्त आता फाईट करत आहेत कॉम्पिटेटिव्हशी. मग त्यांची जर जाणीव असेल ना तर काही गुण आपल्यात असेच येऊन जातात, जे की असं सातत्य असेल, कठीण परिश्रम असेल, हार्डवर्क वगैरे म्हणतो ना. जर आपल्याला घरच्यांची जाणीव असेल, घरचे जर दिवस आपले शेतात कष्ट करत असतील किंवा काही दुसरं जॉब काही पण असेल, पण ते आपल्यासाठीच. आता सर सांगत होते ना तळमळ, त्यांचे एक मुलगा IAS झाला आहे, आणखी एक IAS प्रिपरेशन करतो, पण त्यांची तळमळ काय होते, त्यांनी पण काय जिद्द ठेवली होती. या जिद्दीची जर जाणीव ठेवून अभ्यास केला ना तर आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, कुठलीही पण असतील स्वप्न. ते पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं तसं, मोठे मोठे स्वप्न पाहायलाच पाहिजे, म्हणजे आपण कुठंतरी पोहोचत असतो. ती घरच्यांची सगळ्यांची जाणीव असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशनचं भान असलं पाहिजे आपल्याला की आपण कॉम्पिटिशन नेमकं कुणाशी करतो आहे, काय करतो आहे. माझे अनुभव असे आहेत की मी जिथं जिथं गेलो होते तिथे मला छोटे छोटे अनुभव आलेले आहेत, ते की आपण कधी कधी मित्रात कॉम्पिटिशन करतो, शेजाऱ्याशी करतो, कधी रूममेट्सशी करतो, कधी लायब्ररीतल्या मुलांशी करतो, तर कधी क्लासमध्ये करतो, कधी गावात करतो. हे कॉम्पिटेटिव्हमध्ये हे आपलं त्यांच्याशी कॉम्पिटिशन कधीच नसतं. एक तर स्वतःचं स्वतःशी कॉम्पिटिशन करा, नाहीतर कॉम्पिटिशनचं भान ठेवून एक लक्षात ठेवा की आपण सारा महाराष्ट्र अभ्यास करत असतो नाही का, जर MPSCच्या बाबतीत बोललो तर. कारण आधी भाषणं झाली तर UPSCच्या बाबतीत खूप काही बोलून झालेलं आहे.
तेव्हा मग कॉम्पिटिशनचं भान ठेवलं पाहिजे की आपण जरी कुठं गेलो, फिरायला गेलो असेल, टाईमपास केला असेल, घरी गेलो असेल, यात्रा जत्रा वगैरे केले असतील, तर बाकीचे मात्र अभ्यास करत असतात. त्यामुळे कॉम्पिटिशनचं कायम भान ठेवून ते सातत्य या गोष्टी ठेवल्या पाहिजे. कॉम्पिटिशनचं भान ठेवलं की सातत्य आपल्याला येतच आहे. सातत्य, हार्डवर्क हे जे काही मोठाले शब्द वरतून जातात ना, या गोष्टीतून हे होऊन जातात. घरच्यांची जर जाणीव असेल किंवा आपण कॉम्पिटिशनचं भान ठेवलं तर आपण पण बसतोच ना, बाजूचा बसलं तर आपण बसलंच पाहिजे. हे झाल्या दोन गोष्टी. जास्त काही आता मी वेळ घेत नाही. दर्जी फाउंडेशन आणि सर्व टीमनं आमचा सत्कार केल्याबद्दल, सर्व आमच्या फौजदार वर्ग औरंगाबादच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.